हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज अपन मस्त हा दुधी भोपळ्याचा हलवा शिकणार आहोत। दुधी भोपळ्याचा हलवासाठी लागणारा साहित्य खूप अगदी कमी लागणारा साहित्य आहे आणि खूप चविष्ट असा हा हलवा आहे, शिवाय आरोग्यासाठी चांगला आहे। तर इथे मी एक भोपळा घेतला आहे, त्या भोपळ्याचं मी कवर छान काढून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि छान या भोपळ्याचं मधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि वरचं कवर जे आहे ते खिसून घ्यायचं आहे। तर मी इथे डायरेक्टली कढईमध्येच तो भोपळा जो आहे तो खिसून घेणार आहे, कारण की हा खिसल्यानंतर लगेच काळा पडतो, मग त्यामुळे वेळ न वाळ्या घालवता लगेच कढाईमध्येच त्याला खिसून लगेच त्याला गॅसवरती चढवायचं आहे आणि छान पाणी आटेपर्यंत त्याला वर खाली करून घ्यायचं आहे। तर बरेच लोक काय करतात की या भोपळ्यामध्ये जे पाणी खिसताना निघतं ते काढून टाकतात आणि मग ती हलवा बनवतात, पण मी इथे तसं करणार नाही, कारण की त्या पाण्यामध्ये पण सत्व असतात आणि ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे, किंवा त्यातले जे सत्व आहेत ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी लाभकारक होतात। पाहूया पुढची रेसिपी। असा पूर्ण खिसेपर्यंत थोडासा काळा रंग होईल त्याचा, काही हरकत नाही। आपण हा जो जेव्हा आपण फ्राय करू, जेव्हा आपण परतून घेऊ तेव्हा ते त्याचा कलर पण चेंज होईल आणि छान दिसेल। तुम्ही कलरसाठी हळदी पण वापरू शकता। तर इथे मी ह्याचं पाणी जरा आटवण्यासाठी परतून घेत आहे, थोडंसं वर खाली करून घेत आहे। थोडंसं पाणी याचं जर आटलं की मग यात आपण छानपैकी साजूक तूप टाकणार आहोत, ज्यामुळे का याची न्यूट्रिटी व्हॅल्यू आहे ती व्यवस्थित अशी वाढेल। इथे पाहू शकता थोडासा काळा कलर जो आहे तो हिरवा झाला आहे। हा हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की लगेच त्याचा रंग काळा पडतो, त्यामुळे मी डायरेक्टली कढाईमध्येच याला ग्रेट करून घेतला आहे आणि त्यामुळे मग लगेच आपल्याला काय होईल की ठेवता येईल या गॅसवरती आणि पुढची जी प्रोसेस आहे ती लगेच करायला घेता येईल। त्यातलं पाणी आटायला हवं, छान परतून घ्यायचं आहे। काही काही भोपळ्यांमध्ये भरपूर पाणी असतं तर ते पाणी फेकू नका, ते पाणी पण खूप लाभकारक असतं। याचे कबाब पण खूप अतिशय चविष्ट होतात आणि पराठे पण खूप छान होतात। तर ती ही रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। तर इथे पाणी भरपूर आटलेलं दिसत आहे इथे आणि कलरही बदलला आहे पहा। यात आपण साजूक तूप घालूयात। तर हे जे भोपळा आहे, दुधी भोपळा, हा जवळपास एक वाटी असा आहे। इथे जवळपास मी अर्धी वाटी तूप टाकला आहे आणि मी पुरेसा आहे असं दिसत आहे मला। तर या भोपळ्याला छान परतवून घेऊयात। थोडासा क्रिस्पीनेस आला आहे, यात आपण साखर टाकूयात। आपल्या आवडीप्रमाणे गोड जास्त पाहिजे असेल तर जास्त साखर टाका, किंवा मग आता हे जर एक वाटी असेल तर आपण त्याप्रमाणे साखर टाकायची आहे, अर्धी वाटी किंवा अर्ध्यापेक्षा कमी थोडीशी। सोबतच मी इथे वेलची पूड टाकत आहे आणि छान हे मिक्सचर आपण परतून घ्यायचं आहे साखर तुपामध्ये। बस इथे थोड्याशा छान कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हलवा तयार आहे। साखर पूर्ण अशी वितळायला हवी यात। तुम्हाला जर हा कलर नको असेल तर तुम्ही थोडीशी हळद वापरली तरी चालेल।
पहा मस्त असा आपला कलर बदलला आहे. हळदी टाकणार आहे. खूप स्वादिष्ट लागतो आणि पौष्टिक, खूप पौष्टिक असतो. तर जरूर करून पहा. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.